बऱ्याचशा गोष्टी अभ्यास म्हणून या ठिकाणी मांडायची होत्या, बऱ्याचशा गोष्टी सांगायची होत्या, परंतु वेळेचा थोडासा अभाव लक्षात घेऊन आपल्याला थोडक्यात या ठिकाणी मी सांगणार आहे. एका संस्थेचे अनेक या ठिकाणी 16-17 विषय झाले. या 16-17 विषयांमध्ये अनेक मतमतांतर झाले. प्रत्येक सभासदांनी या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले. 12 महिने काम करीत असताना संचालक मंडळाला किती या ठिकाणी कष्ट सोसावे लागतात. खुर्ची ही नसते, खुर्ची नसून तर त्या खुर्चीच्या खाली किती काटे असतात याचा विचार जर केला तर काम करणं सुद्धा अवघड आहे. आणि सहकार क्षेत्रात काम करीत असताना फार अडचणी आहेत. मी अनेक ठिकाणी अभ्यासासाठी बाहेर जातो तर त्या ठिकाणी अभ्यासपूर्वक सांगितलं जातं म्हणजे चेअरमन साहेब दोन क्षेत्र अशी त्या काळात निर्माण झाली. एक शिक्षण क्षेत्र आणि सहकार क्षेत्र. तर ज्या लोकांनी शिक्षण क्षेत्रात उडी मारली ती आज बऱ्याच ठिकाणी पुढे गेलेली आहे. आणि सहकार क्षेत्राच्या निवड्या मारल्या त्यातले 70% लोक जेलमध्ये बसलेले. म्हणजे इतक्या अडचणीचं क्षेत्र आपलं आहे हे सहकार क्षेत्र. आणि या ठिकाणी काम करीत असताना असू शकतात अनेकांच्या समस्या असू शकतात, परंतु समस्या कशा असाव्यात का ह्या विचाराच्या असाव्यात. जाणीवपूर्वक समस्या निर्माण करणारे आपल्याला लोक नको आहेत. तर त्या ठिकाणी सर्वांच्या प्रश्नांना आपण समर्पक या ठिकाणी उत्तरं दिली आहेत. या ठिकाणी 8% लाभांश आणि दीपावली भेट हा सुद्धा विषय आपण सर्वांच्या मताने आपण या ठिकाणी मंजूर केला आहे. या ठिकाणी सर्व शाखांचा या ठिकाणी सत्कार झाला आहे. परंतु सांगायचं तात्पर्य या ठिकाणी बोरी शाखेचा जो विषय आहे बोरी शाखेने चांगल्या प्रकारे मागवून या ठिकाणी प्रगती केली. त्या ठिकाणी अनेक सल्लागार काम करतायत आणि ते करीत असताना स्वराज कोळी यांच्या नेतृत्वाखाली सर्व सल्लागार त्या ठिकाणी काम करतायत. मग अशी महाराजांनी जो प्रश्न उपस्थित केला का या ठिकाणी बोरी शाखेच्या सल्लागारांचा सत्कार व्हायला पाहिजे होता, परंतु तो काय काय साहेबांचा झाला पण तो चुकून झाला असं जाणीवपूर्वक त्या ठिकाणी कुठली गोष्ट झालेली नाही. ही जाणीवपूर्वक नाही झाली. त्या ठिकाणी तुमची मी दिलगिरी व्यक्त करतो. हा म्हणजे तुमचा विषय तो जाणीवपूर्वक नव्हता आणि आमचा विषय जाणीवपूर्वक नाही. त्या ठिकाणी आमच्या लक्षात आणून दिल्याबद्दल तुमचं या ठिकाणी धन्यवाद. नाही ना तुमच्या वतीने त्यांचं केलं नाही. नाही त्यांनी चुकीचा विषय मांडला नाही, परंतु त्या ठिकाणी खरोखर दिलगिरी व्यक्त करतो. चव्हाण साहेबांनी 1% बघाशी विषय सांगितला. काही 1% जरी कमी केला 2% तरी 5.5 लाख रुपये कमी होतात. म्हणजे अभ्यासपूर्वक ज्या ठिकाणी अभ्यासपूर्वक काम करतो माणूस संचालक मंडळाला कधी आनंद होतो माहितीये का तुमच्या सभासदांमधून अभ्यासपूर्वक जर प्रश्न आला तर तो अभ्यासपूर्वक प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी मांडला का 5.5 लाख रुपये कमी होतात. म्हणजे असे अभ्यासपूर्वक प्रश्न ज्यावेळेस येतात त्यावेळेस खरोखर आम्हाला त्या ठिकाणी आनंद होतो. त्यानंतर अब्दुल फकीरभाई व्यापारी यांनी सुद्धा जाणीवपूर्वक म्हणजे चांगले प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले. का त्यांनी माझ्याबद्दल बोलताना का संस्था या ठिकाणी किती प्रगतीच्या मार्गावर नेली आणि कशी कशी नेली. म्हणजे साधे ज्यावेळेस परिस्थिती चेअरमन साहेबांची कशी होती आणि आज कशी आहे आणि त्यांनी जी संस्था या ठिकाणी कशी पुढे नेली याचं चांगल्या प्रकारे या ठिकाणी विश्लेषण केलं. त्याबद्दल त्यांना या ठिकाणी धन्यवाद. प्रभाकर बनकर साहेबांनी या सुद्धा ठिकाणी सांगितले का या ठिकाणी 5 ते 6 लोकांनी मागणी केली की बुवा चाऱ्याचा प्रश्न असल देणगीचा प्रश्न असल या सर्व मान्य करीत असताना चेअरमन साहेब आपल्याला भविष्यात सुद्धा या बऱ्याचशा गोष्टींना मागणी होणार आहे. तर त्यासाठी पुढच्या वर्षीपासून या ठिकाणी त्याचा निधी उपलब्ध करावा. म्हणजे हा सुद्धा आपस म्हणून त्यांनी या ठिकाणी प्रश्न मांडला. त्याबद्दल त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद. बबुराव गुंजाळ साहेबांनी सुद्धा अभ्यासपूर्वक प्रश्न मांडला का सभासदांची बाजू समजून घ्यावी ती आपण घेतलेली आहे. 15% त्यांची अपेक्षा होती, परंतु त्यांची अपेक्षा पुढल्या वर्षी वाढवून द्यावी या सुद्धा त्यांची अपेक्षा काही चुकीची नाही. त्यांनी संस्थेच्या प्रती काम चांगलं आहे या त्यांच्या या ठिकाणी भावना व्यक्त केल्या. त्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केल्या आणि खरोखर एक विषय त्यांनी चांगला या ठिकाणी मांडलाय का एक वेळेस एक वस्तू कमी द्या दीपावलीमध्ये, परंतु आजची जी दुष्काळी परिस्थिती ही पाहता का चाऱ्याचा प्रश्न हा पहिला मिटवा
saya tumce ya seru atas kurut mandi se, kami kerupuk kerupuk kerdo, ane tumce ya tinggali, si mandi itu sembur tegi ya tinggali, mandi sahun, ane purna kerja saya tinggali perayaan tegur, batu saya berani sudah ya tinggali wajib kelihatan ya wajib sudah kerja, sausi jauh perti hasta ane sausi jauh canggih tinggali, kerja jauh perti jenuh, waktu kelo, perlu tinggi mandi ti jodih kebawa, petar bagawan duskai. जी परिस्थिती निर्माण झाली त्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली त्याच्याबद्दल चाऱ्याचा जो विषय आहे साहेब तुम्ही जो मांडला गुंजाळ साहेबांनी तो उचलून धरला परंतु तो 100% आपण पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू कवडे साहेबांनी जो विषय मांडला का बघा अळकुटी छाटीचे सल्लागार आहेत त्यांनी या विषय मांडला का बघा संस्था किती चांगल्या प्रकारे काम करते महोत्सवाचे ते त्यांनी या ठिकाणी चांगले कौतुक केलं आणि जाता जाता आजून पुष्टी जोडून गेले तव साहेब तमाशा महोत्सव तुम्ही घेताय परंतु पुढे तरी कल्पतरूचा सुद्धा पुढे तरी सन्मान करा कल्पतरूचा कार्यक्रम त्या ठिकाणी तुम्ही घ्या साहेब तुम्हाला सांगतो तमाशा महोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी आपण घेतो आता आम्ही डबल डबल काम करणे योग्य वाटत असं मला वाटतं जर तुम्ही त्या ठिकाणी कल्पतरूचा पुढे महोत्सव भरवत असाल तर तुम्हाला जर बोलत वाटलं की कल्पतरूचा महोत्सव भरवायचा आहे त्यावेळी 100% चॅरिटेबल ट्रस्ट तुमच्या पाठीशी आहे ते तुम्ही प्रयत्न करा त्या माध्यमातून आम्ही 100% तुम्हाला मदत करू पण एकच कार्यक्रम दोन दोन अरेंज करणं तमाशा महोत्सव मी करायचा कल्पतरू करायचा उद्या अनेक लोकांना वाटेल का नाही म्हणून या सुद्धा वेळेत तुम्ही सहभागी व्हा तर त्या काळात तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची गरज वाटत तुम्ही पुढाकार घ्या त्याच्यात त्या ज्यावेळेस तुम्हाला गरज वाटत त्यावेळेस तुम्हाला 100% या ठिकाणी मदत करण्याचा आम्ही त्या ठिकाणी नियोजन करू आता बरेचसे मान्यवरांनी या ठिकाणी त्यांचे मत मांडलेले बरेच आता उशीर होते माझं बोलणं सुद्धा लांबायला नको म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण आला आमच्या अनिलांनी अनिलांना खास पुण्यावरून आले महेंद्र शेख पटेल हे तज्ञ सल्लागार या ठिकाणी आम्ही त्यांची नियुक्ती केली परंतु आमचे महेंद्र शेख पटेल देवस्थानाच्या दर्शनासाठी लांब गेले परंतु संस्थेचं या ठिकाणी ते म्हटले का मी या कार्यक्रमासाठी नक्की येईल तुम्ही दोन तज्ञ सल्लागार या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचे या ठिकाणी धन्यवाद आणि साईकृपा नागरी सहकारी पण संस्थेचे सर्व संचालक मंडळ हिरानींनी आज माझ्या पाठीमागाचे उभे आहेत सर्वात शेवटी त्यांना सुद्धा धन्यवाद द्यायला लागतील कारण माझ्या बरोबर त्यांचे सुद्धा काम फार मोठं मला सहकार्याचं आहे त्यामध्ये सदैव असतील सावकर शेठ असतील आणि सर्व संचालक मंडळ असतील यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि आलेल्या सभेला आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रतिसाद दिला तुमच्या तुमच्यासाठी बहुतेक बऱ्याचशा गोष्टी मला अभ्यासपूर्वक मांडायच्या होत्या परंतु आपण वेळेचं भान सुद्धा या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि वेळेचं भान ठेवत असताना आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल साईकृपा नागरी परिवाराच्या वतीने सर्व सल्लागार सर्व शाखे सल्लागार आणि सभासदांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार